की लेखक आणि कवी आपल्या मनातल्या गोष्टी लिहित असतात, कधी चांगले असतात कधी वाईट असतात. ह्या दिनकर मनुवरती फार विकृत अशी गोष्ट लिहिलेली आहे. तो विकृतच आहे की जेव्हा तो आदिवासी समाजाच्या महिलांबद्दल जो उच्चार करतो तो माणूस विकृत असतो, कारण महिला ही महिला असते. आपली भारतीय संस्कृती, आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आदराचं स्थान आहे. अशा वेळी महिलांबद्दल असा उच्चार करणार, ते पण आदिवासी हा उल्लेख करून, मी ह्या गोष्टीचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. परंतु ह्या कवीच्या ही कविता मुंबई विद्यापीठाने पुस्तकात सामील करून घेतली कशी? मग या मुंबई विद्यापीठामध्ये जे कोणी बसलेले अगदी साधे कार पासून ते ज्यांच्या ज्यांच्या ह्या हाताखालून ही कविता पुढे गेली अगदी कुलगुरूपर्यंत, ते काय बिंडूक आहेत का? आज तुम्हाला सांगतो की मागील 3-4 वर्षापासून तुम्ही ह्या मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहिला असेल. एक संजय देशमुख नावाचे कुलगुरू होते, त्यांनी एक वर्षभर विद्यार्थ्यांना निकालच जाहीर करून दिला नाही. पूर्ण मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे. मग शेवटी त्या कुलगुरूंना हाकलण्यात आलं आणि हा सगळा कारभार त्यांच्या अत्यंत आहे. ते शिक्षण मंत्री विनोद तावडे, त्यांचं लक्ष कुठे आहे? ज्यावेळी ते विरोधात होते तेव्हा शाळेतल्या मुलांच्या दप्तरांचं वजन करत फिरत होते, आणि आता तुमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही जाहीरपणे अगदी गरीब आणि आदिवासी महिलांवरती अत्याचार होईल अशी कविता तुम्ही सँक्शन करून घेतात. तरी मी इथे नमूद करू इच्छितो की इथे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब आहेत, की सातत्याने समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम ह्या बीजेपी सरकार आणि मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून चालू आहे. आमचा हा गरिबांचा आवाज तुम्ही तिथपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या कवी दिनकर मनवरवरती ऍक्शन झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ही कविता ज्यांनी ज्यांनी सँक्शन करून घेण्यासाठी सह्या केलेल्या आहेत त्या त्या पेपरवरती, त्या सगळ्यांवरती ऍट्रॉसिटीचा कायदा लागू झाला पाहिजे, त्यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे त्वरित राजीनामा दिला पाहिजे. जर का तुम्हाला खरोखर गरिबांबद्दल दयामाया असेल तर तुम्ही राजीनामा देऊन घरी बसले पाहिजे. तर आता माझ्या अगोदर जे वक्ते आहेत ते बोलून गेले की सातत्याने फक्त अन्याय अत्याचार, राम कदमांचं त्यांनी उदाहरण दिलं. काय झालं, राम कदमांनी नको विसरून गेले, तो आहे तिकडेच आहे. म्हणजे आया बहिणींबद्दल, महाराष्ट्रातल्या आया बहिणींबद्दल हे जे लोक विकृत असे शब्द वापरतात त्यांच्यावरती कुठलंही ऍक्शन होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? कोण आहे? भाजपा सरकार. कारण त्यांच्या अधिकारात हे आहेत सगळे. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथे सर्व मोर्चेकऱ्यांचे अभिनंदन करतो की अत्याचाराच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला सातत्याने असं आंदोलन करायचे ज्याच्याद्वारे अन्याय करणारा माणूस पण घाबरला पाहिजे आणि तो पुढच्या वेळी त्याचे हात थरथरले पाहिजेत अशी कुठली गोष्ट लिहिण्यासाठी. तर पुन्हा एकदा सर्वांचे इथे मी आभार मानतो. पुन्हा या कवी दिनकरचा मी जाहीर निषेध करतो, मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद सर्वांना. जोरात.